नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या डेली ब्लॉग मध्ये। तर आजच्या ब्लॉग मध्ये विशेष असा आहे की आज आहे 15 जून, मुलांची आजपासून शाळा सुरू होते। गरीब बिचारी 2-2.5 महिने घरात इतका दंगा कलकल होता अक्षरशः आमच्या घरात, आणि श्लोक आणि गोविंदाही तर होते, त्यामुळे खूप दंगा होता खरं। आता तो दंगा नसणार आहे आजपासून, त्यामुळं तसं खूप अवघड जाणार आहे दिवस खरं। सगळ्यांच मम्मींचा अवघड असतो दिवस खरं तर हा, कारण सुट्टीत जो दंगा घरातली मस्ती असते ती आता शांत होतंय घर। आणि जसं की ऑफकोर्स आपल्या सर्व महिला वर्गांचं आजपासून रुटीन सुरू होतं, डेली रुटीन सुरू होतं। आतापर्यंत सुट्टीमध्ये थोडंसं निवांत असतो आपण खरं। आता डबा बनवायचे आहेत मुलांना, शाळेत सोडायचं, शाळेतून आणायला जायचं, असे भरपूर कामं असतात। वेळेत सोडायचं असतं मुलांना, वेळेत घरी आणायचं असतं। तर हे जे रुटीन आहे त्या रुटीन मध्ये आपण आता महिला वर्ग आता कळपणीत घाईमध्ये लागतो। तसंच आता आमचा दिवसही सुरू झालाय। तर आता सकाळची आज नेहमीसारखं उशीर सुट्टी होती, त्यामुळे उशीर न उठता आज लवकर उठले मी आणि ताई। आणि मुलं आता झोपलेत खरं, त्यांना 7:30-7:30 वाजेपर्यंत उठवायचंय। तशी तर शाळा 10 वाजता असते खरं, लवकर उठून आवरायचं असतं त्यांना। आज पहिला दिवस आहे खरं तर, हे वर्ष मला माझ्यासाठी तसं खूप अवघड आहे, कारण की ज्ञाना पहिलीला जाणार आहे आणि प्रथम 10वीला आहे, त्यामुळं जबाबदाऱ्या दोन्ही आहेत। कारण ज्ञाना पहिलीला जाणार म्हणजे दिवसभर शाळा, आतापर्यंत 2 वाजेपर्यंत शाळा होती तिची खरं, आता दिवसभर 5 वाजेपर्यंत कशी बसते काय बसते ही खूप मोठं टास्किंग आहे मला। आणि कसं टास्किंग आहे काय आहे दिवसभर ती मला कशी करते, शाळेत जाईपर्यंत कशी दमवते आणि कसं आम्ही मुलांचा आवडणार ह्या तुम्हाला ब्लॉगमध्ये आज दाखवणार आहे। चला तर सुरू करूया आपली द फॅमिली टूर। तर 7:20 होत आलेत आणि निम्मार्धा स्वयंपाक माझा झालाय। तर आजचा मेनू काय तुम्हाला दाखवतो। तर आज मुलांना केलेलं आहे बघा, कोबीची भाजी केल्या, हे खरं तिखट आहे कोबीची भाजी, म्हणजे आमच्या मोठ्यांसाठी केल्या आणि लहान मुलांसाठी इथं केल्या बघा, सपक कोबीची भाजी। आणि कणिक म्हणून झालेला आहे माझा, कुकरही झालेला आहे भाताचा। अजून एक मेनू करायचं आहे, ते म्हणजे भेंडी करायचे, भेंडीचं सपक म्हणजे काय म्हणतात त्याला आमटी टाईप, तर ते करायचं आहे। आणि नंतर चपाती करायची, तोपर्यंत 8 वाजतात, 8 वाजेपर्यंत मुलांना झोपून द्यायचं आहे। नंतर मुलांना उठून गडबडायत असणारे आवरायची। चला तर आधी पटपट स्वयंपाक करून घेते, त्यानंतर आपण उठूया मुलांना। माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मुलांना उठवायची बारी आहे। खरं तर आमचा सर्वेश दादू आणि ओवी उठलेले आहे, आवरायला लागलेले आहेत। आणि बघा आमच्या ज्ञानेश्वरी उठल्या खरं तर ज्ञाना, आणि बघा उठलेले आहे आमचे ज्ञानेश्वरी, वरून खाली येऊन झोपल्या निवांत। आणि ज्ञानेश्वरीची टिफिन बॅग बघा किती छान आहे बघू। आणि आमचं दुकान आहे तिथून बघा, हे टिफिन बॅग आणलेले आहे। आणि ज्ञानू त्यामुळे खुश आहे, होय ना ज्ञानू? ड्रेस पाहिजे, हा आत्ताचला ड्रेस आणायचा बड्डेला। आणि आमचा बघा तुमचा दादा उठून आवराय सुद्धा लागला, होय ना दादा? म्हणजे दादूने लगेच ब्रश घेतला, आमच्या ओवी पण आवराय लागल्या। चला दादा मुलांना उठवायचंय आवरायचंय। आता ही घरोघरी प्रत्येकाच्या घरी चालला असणार आहे मुलांना उठा उठा उठा, चला आवरा आवरा आवरा। खरं तर ही एक वेगळीच मजा असते, कारण सुट्टीत निवांत झोपलेले असतात खरं। आता प्रत्येक घरात प्रत्येक आवाज येत असणार आहे महिलांचा की उठा चला शाळेला जायचंय। सुरू झालेलं आहे आपलं रुटीन महिलांचं, रुटीन लागेपर्यंत खरं तर वेळ जाणार आपल्याला, एक आठवडा जाणार की व्यवस्थित मुलं शाळेला जाई तोपर्यंत तेवढं होतं। आणि बरोबर रोज उकडते खरं, आज काहीच वातावरण आहे बघा, एकदम ढगाळ वातावरण आहे, पाऊस येतोय का काय असं वाटायला आलंय। खरं इस्लामपूरमध्ये अजून तर काही पाऊस पडलेला नाही जसा म्हणावं तसा, नाहीच झालेला पाऊस, त्यामुळं आज वातावरण छान आहे बाहेर तुम्हाला दाखवतो। हे बघा सगळीकडे पाठीमागे ढग आलेले आहेत, भरून आलेला आहे। असं वाटायला आलंय की बहुतेक आज मुलांची शाळा आणि पावसाची सुरुवात आजच होत्या का काय असं वाटायला लागले। चला तर आता मुलांना पटपट आवरतो, आंघोळ घालून घेतो। तर बघा आमच्या ज्ञानेश्वरीची आंघोळ झाली आणि ज्ञान आवरायला लागल्या ज्ञानाकडे बघ, बघा त्यात सुद्धा मेकअप सेक्शन चाललाय कसा। ज्ञानू कसं वाटायलंय शाळेला जायचं आज, छान वाटायलंय ना? आणि आमची बघा ज्ञानू ना सगळं चकाचकावलंय, तर देवाला नमस्कार करायला जाणार आहे, होय ना ज्ञाना? आता आंघोळ केल्यानंतर आम्ही सगळ्या मुलांना देवाला नमस्कार करायला होतो, त्यामुळे त्यांना एक चांगली सवय लागते। तर आता ज्ञाना नमस्कार करायला, त्यांनी दादोचं आणि ओवीचं काय चाललंय बघूया। दादो दादो आमचा आवरायला लागलाय बघा, आमचा पप्पा माणसाचं टीचर। आणि आमच्या ओवी सुद्धा बघा केस विंचरायला, दादो पण आवरायला। दादो कसं वाटायला आज तुला? आमच्या दादोचं जरा मिनसलंय बघा, दादो कसं वाटायला शाळा आहे? तर आमच्या दादोची सुरुवात शाळेची अशी असत्या खरं, आमच्या दादोची शाळेचा पहिला दिवस असतो तो काही मासा असतो त्याचं तक्रारी सुरू असत्या, असं तसं या त्या, कारण मूड ऑफ आहे त्याचा खरं। तर आपल्याला पण असं व्हायचं, किती दिवस सुट्टी घेतलेल्या असत्या आणि एकदम शाळा सुरू होते, ते रुटीन ते शाळेचं वातावरण नको वाटतं घरात कसं निवांत। आता तर मुलांना टीव्ही बघायची निवांत बसायची सवय लागलेली, त्यामुळे त्यांना जरा अवघड जाणार आहे रुटीन बसायला खरं। तर तसं खरं तर मुलांना ए तर ये बघा आमचा प्रथम, ए थांब प्रथम निघालेला आहे शाळेला 10:15 जाऊन। तर काय ओ का फोर व्हीलर मधनं बाहेरच होते की तो का त्या गिरणीवर आहे? तर फोर व्हीलर मधनं चाललंय, तर काय चाललंय ओ काय चाललंय? मला घरी आला, हा मी आणि दीदी दादू
गाडीच्या वर बसणार आणि छोटे कप पुढे बसू. हा मग गाडीच्या वर बस, तुम्हीच आहो गाडीच्या वर बसा. तर बघा पहिला दिवस आहे म्हणून फोर व्हीलर मध्ये ह्यांनी सोडायला आल्या, तर ह्याच्यात सुद्धा ह्यांचं गडबड आहे की पुढे कोण बसणार म्हणून चाललंय ह्यांचा दंगा. तर ओवी आणि ह्या सगळ्यांना वर बांधणार आहे, तिथे बांधणार आहे. हा तरी बघा, चला दादोच तोंड बघा आमच्या कसलं भारे. ओ दादा थांब ना, थांब चला दादा. दादो रडणार काय मग? नाही ना. हा आता जानशा अजूनही झाल्या, आता दुसरीला गेलास तू. होय ना. अबे तू रडणारेस काय? नाही ना. ज्ञानो आणि आमची ज्ञाना बघा पुढे बसल्या. कुठे आहे म्हातारी? अय ज्ञाना दादू तोंड का पाडलंय सगळ्या बसून? का तोंड पडले दादो? टीव्ही बघा मी येणार नाही आज. तर मेन कारण हे आहे बर का, दिवस फोन घेऊन देऊया काय? शाळेत टीव्ही आहे की दादो? सरांना सांगायचं टीव्ही लावून दे जरा, कार्टून वायला रिमोट द्या. सरांनी मी पहिले असताना कार्टून लावल्या. आज पण लावून देणार आहेत काय? मग तू सांग सरांना. आणि रिमोट म्हणायचं माझ्याकडे द्यायचं, माझ्या हातात. घरात कसं असतं की ती त्याला फोन कंट्रोल कर. आणि बुंड्या बुंड्या बुंडीच्या हातात एक लय रिमोट लागते बुंड्या. कालच बघून टीव्ही, काल दिवसभर टीव्ही बघितलाय. होय ना न्याना? बुंड्याची एक्साइटमेंट बघा की आज बुंड्या करायला वारे असत असत निघाले शाळेला. येताना कशी येतात ती दाखवायचंय की ज्ञानाला. होय ना न्याना, तो डोकं बाहेर काढू नकोस. होय ना ओबी, आमच्या ओबीचं लय वारी सूर. मागच्या वर्षी निम्मी शाळा झाली तरी आमच्या ओबीचा जरा सूर होता. होय ना ओबे? ओबे रडणार खरं. आता कसं होणार आहे ही दोघं? होय ही दोघं गेली मोठ्या शाळेत इकडं प्राथमिक मध्ये, आणि आमची ओबी मोठ्या गटात तिकडं. होय ना ओबी? खरं आमची ओबी खरं सगळ्याच्या आधी येणार शाळेतनं घरी. होय की नाही? होय ना ओबी? ओबीची मज्जाच मज्जा. ओबीला एकटीला रिमोट टीव्ही मिळणार. पाच वाजेपर्यंत ना? दादूची शाळा 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत. होय दादा माहित नाही, आज 3 सुटणार आहे. म्हणून म्हणजे ज्ञाना तर खूप एक्साइट आहे. होय ना? चला तर आता आज आव्या शाळेत बघूया तिथं कसं कसं आहे. इस्लाम रशबोलचं कसं असतं की मोठ्या लहान मोठ्या गटात ना पहिली ज्यावेळी जातात त्यावेळी तिथं लिस्ट लागते. तिथं लिस्टनुसार मुलांना तुकडी बाईज दिलेली असतं. तर मागच्या वेळी सर्वेच दादाच्या वेळेस आमची खूप गडबड झालेली. पहिल्याच लिस्टमध्ये त्याचं नाव होतं. खरं आम्ही एवढी सगळे जण असून आम्हाला सर्वेच दादाचं नावच दिसलं नव्हतं. आम्ही सगळ्या तुकड्या शोधत गेलो आणि शेवटला तुकडी दादाचं नाव होतं. तर आता बघूया ज्ञाना बघा आमचे. ज्ञाना थांब. तर आमची ज्ञाना बघा. ए ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आमची पाक पुढं पळत पळत गेल्या बघा, ऐकणच झाल्या. आणि दादो आणि आमची ओवीचं काय नसते बघा. चला तर बघा सगळ्या परिसर मध्ये आपापले पालक आपापल्या मुलांना घेऊन शाळेत येत आहेत. आपल्याला पण लहानपणी व्हायचं बघा असं की शाळेचा पहिला दिवस असला की आपल्याला जरा नर्वस वाटायचं, नाराज वाटायचं. खरं आज काय आमचं फक्त दादो जरा नाराज वाटायले, खरं बाकीची मुलं नाहीत. खरं आम्हाला पहिल्या दिवशी शाळेचा कस्तर वाटायचं, शाळेला जायला नको, त्यामध्ये सुट्टी झालेली असायची. तुम्हाला पण व्हायचं का असं? तर नक्की कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. चला तर आता ज्ञानाने तर स्टॉप घेतलाय, फुगा वगैरे लावलेले आहेत पुढं. तर ज्ञानाची एक्साइटमेंट दाखवते तुम्ही. ए ज्ञाना ती थांबणार झाल्या, ती पळायला लागल्या जुन्या वर्गात. मॅडम ना भेटायचं असेल पाटली मॅडम ना. कुणीकडे जाणार? कुणीकडे जाणार आता? ओ गुरुमाल पडायला खिशातला थांब. अगं थांब की ज्ञाना. ज्ञाना काय थांबणार? हो काय वाटायला तुम्हाला? जितकं जास्त आपण म्हणतो ना हसतो तेवढं जास्त रडतो. आणि आम्हीही रडणार, आम्ही रडणार स्पेशल. आज लई आनंद झाला ना असं. खरं एक ही वाटतंय ना. होय मिक्स फिलिंग आहे की मुलगी झाली आणि ती पहिलीच सुद्धा गेली. त्याचं पण ही वाटली बरं का? मग तोच तो विचार म्हणजे माझ्या डोक्यात तोच कंटिन्यू होतो. आणि मग पुढलं सुद्धा किती फास्ट वे जाऊ शकतो याचा विचार म्हणजे करावा ना, करायला नको ऍक्च्युली. तर किती लवकर मुलं मोठी होतात. लहान लहान बुब्बा म्हणायचो आम्ही, अशी गुडगुडीत ज्ञाना होती. आणि नंतर ती डायरेक्टली पहिली लागली. कसा वेळ गेला कळत नाही. प्रथम भावीला प्रथम काय म्हणजे आता मॅच्युअर वाटतोय तो खरं. अरे वा इमोशनल करायला नको. चला पुढे दाखवतो. हे बघा समोरच वेलकमला किती छान लावलंय मुलांसाठी. आज बलून्स लावलेले, पुढे फुगे लावलेले आणि मिकी माऊस पण आलाय. ए ज्ञानेश्वरी छोटा भीम आलाय. छोटा भीम वेलकमला. अरे वा 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 इंडियन कॅरेक्टर. अग छोटा भीम, छोटा भीम कशी करते. आम्ही ज्ञानेश्वरीला धरा आहोत तेवढं.
छोटा भी मला इथं वेलकम करायला लहान मुलांचं, त्यामुळे मुलं काही खुश आहेत. ज्ञानाचा हाय कर ज्ञाना, ज्ञानेश्वरी प्रथम पण लिहिले इथं. हा पूर्ण शाळेचा एरिया, चला बघूया ज्ञानेश्वरीचं कोणत्या वर्गात नाव आले. अहो तिचा रुमाल पडायला बघा खिशात. ओ काही ते एक लिस्ट लावली, एक नंबर काही पहिली अ आहे आमच्या दादोचा वर्ग मागच्या वर्षीचा. ज्ञानेश्वरी लिहिले का बघायच्यात, नाही दिसत आहे पतंगे कुठे, तरी मुलांची लिस्ट आहे. माहेश्वरी आहे का बघा, माहेश्वरीचं पण नाहीये, म्हणजे आपली मुलं अ तुकडीत नाहीयेत. अहो हाय विहान मोहन गावडे वाटत नाही ना, शेवट आहे. चला चला पुढे, चला तुमचा रांजन समध्ये. तरी बघा सगळीकडे अशी हे लावल्यात, आणि हा फळा बघा किती छान सजवलाय, छान लिहिलंय फळ्यावर. तर हिथं पण लिस्ट आहे, सगळीकडे लिस्ट आहे वहीनं. असं प्रत्येक पालक आपापल्या. माहेश्वरी कुठे गेल्या, माहेश्वरी तिकडे दोन नंबर. आणि प्रांजल कुठे गेली का, पोरी फुटल्या आपल्या बघा. अरे पोरीच आमच्या हो का, ही ज्ञानेश्वरीची मैत्रीण आहे प्रांजल, आणि आता बेस्ट फ्रेंड इकडे इकडे होणार आहे. विहान कुठं आहे, विहान पण का तुकडीत आहे का मध्ये. चला तर बघूया आता काय काय. ओ पुरी आपल्या फुटल्या घर, पुरीचा ग्रुप फुटला. होय दादू तो ज्ञानेचा वर्ग जवळजवळ होता. दादोला बँच आहे आमच्या, दादो कुठं आहे. आणि आमचा दादोचा वर्ग बघा, दादोला आमच्या बँच आहे. दादो खुश आमचा, दादो लगेच पुस्तक पण मिळणार आहेत दादोला. दादा पुस्तक होय ना दादो, बँच दप्तर इकडे कसा साईडला ठेवायचं दादो. ओके ज्ञानेश्वरी सांगते बघ, तसं तर मग ज्ञानाचा वर्ग आणि दादोचा वर्ग जवळजवळ होता असा होय ना. दादा कसं वाटतं, काय वाटले ना दादा खुश आहे. थांब ना थांब ना, नाही भारे की इकडं पण मागवले हाय काय काय. दादा दादोला आमच्या खरं दाद्याला लक आहे होय नाही, दादा आमच्या लय लक आहे खरं की. दादोला आमच्या पहिलीचा वर्ग मिळालेला, आणि त्यांचे जे सर आहेत ते पण खूप छान आहेत. आता ज्ञानाचा सगळा कायम होते, कायम प्रत्येक वेळी घोळ झाला. चला हा चला मी माहेश्वरी पशी विनोद अटकायला लागल्या, बघूया आता. तरी बघा प्रार्थनेला बाहेरून उभा राहिले. युनिफॉर्म घेतला बघा आम्ही, काय घेतला होय कलाबी मध्ये महावीर मध्ये ना, नाही साईज काय म्हणाले कोणती सुट्टी, हा बत्तीचा घेतला बघा. मैत्रीण मैत्रीण कसं उभा राहिले लगेच ग्रुप केला. समोर असणारे पालक आता प्रार्थना सुरू, पहिलीची मुलं हात वर्गातच बसा. आणि हे बघा सगळे मुलं बाहेर आलेले आहेत शाळेत प्रार्थनेसाठी, आणि सगळे पालक अजून बाहेरच आहेत. सगळ्यांना जावा जावा म्हणते खरं, कोण आज घरी लगेच जाणार नाही. शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे सगळे पालक बाहेर थांबलेत. चला आता आता प्रार्थना बघू यांची. स्ट्रिक्ट आहे ती सर पण ते चांगलेच आहे. हा लगेच मी आला येणार जावा माहेश्वरी ज्ञानेश्वरी आज जावा. हे आज झाला माहेश्वरी. चला तर अडीच वाजायला आले, 10 मिनिट अजून अवकाश आहे. लहान मुलांना न्यायला आले शाळेत बघा, सगळे पालक आपापल्या मुलांना न्यायला आलेले आहेत. आता ज्ञानाला पहिला दिवस कसा गेला, ओवी आली घरी, ओवीचा दिवस काय छान होता, ओवी एकदम खुशी होती आनंदी होती. तर आता ज्ञानाला न्यायला आलोय, बघूया आता ज्ञाना काय म्हणते, कसा दिवस गेला काय गेला. तर आपले फॅमिली आपले इकडे, ओ या इकडं या की. तर आपल्याला इथं आपल्या युट्यूबर खूप छान आणि खूप मस्त एक नवीन फ्रेंड झालेला आहे आपल्या युट्यूबला. खूप छान संपूर्ण व्हिडिओ बघतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला चांगले कॉर्पोरेट करतात. ती पण खूप छान व्हिडिओ आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू. आणि न्यू फ्रेंड बघा आणि त्याचा पण मुलगा आहे हा त्यांना बरोबरच आहे. हा काय नाव आहे तुझं, हर्ष हर्ष आदिरा काय नाव आहे आदित,
आदिराज पृथ्वीराज आणि ज्ञानाची कुठली दाल असतं बरं झालं असतं होय ना म्हणजे आम्हाला एकत्र झाले असते होय तर ज्ञानेश्वरी गो तिकडीत आणि ह्यांचा मुलगा क तिकडीत आहे तर आपले हे बघा नवीन फॅन्स असं ते असं सबस्क्राईब कसं वाटतंय तुम्हाला तर तुम्ही सांगा छान आहेत व्हिडिओ बघण्यासारखं आहेत काय तर नवीन नवीन बघण्यासारखं वाटतंय ना इंटरेस्टिंग फॅमिली युट्यूब छान वाटतं होय ना बघा थँक्यू थँक्यू तुमच्या सपोर्टमुळे खरं तर आम्ही आहे आता चला त्रासच भेटत ज्ञानेश्वरीचा वर्ग आणि आज दिसत का ज्ञानेश्वरी हा बघत आहे ज्ञानेश्वरी लालपट्टा घातली आणि सर उभारून काहीतरी शिकवायला फळ्यावर लिहिले आणि ज्ञान आता अभ्यास करत बसलेली तर आता वर्ग सोडतो थोड्या वेळाने चला तर आणि ज्ञानेश्वरीचे सर आहेत ढेबे सर चला तर आता विचारूया ज्ञानेश्वरीला बाहेर आलं की ज्ञानेश्वरीला कसं वाटलंय आली 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 पळतच आली बघा उद्या अडीच वाजता सुटणार आहे माहेश्वरी कुठं आहे कसं वाटलं आज भारी वाटलं ना माहेश्वरी घेऊन आली सर माहेश्वरी कुठं ठेवून आलीस माहेश्वरी इकडे या माहेश्वरी ओके तिथे या लागले माहेश्वरी ही पळतच असते ज्ञानेश्वरी माहेश्वरी काय केलंस मग फुल दिलं अरे अरे दात पडले बाबा माहेश्वरीचे आणि ओका माग दात आलाय तिला आकर अरे अरे पडले शंभर रुपये साठी काका म्हणलं शंभर रुपये बसले माहेश्वरी कसं वाटलं इकडे की सांग इकडे माहेश्वरी काय काय केलंस कसं वाटलं काय काय केलंस तू पळून गेले ना काय केलंस काय नाही केलं काय नाही केलं दमवलं काय ज्ञानानं आणि आमचा भावेश बघा भावेश आणि आमचा चिन्मय आमचा चिन्मय गेलाय का तुकडीत आहे इकडे के इकडे चरे भावेशला कसं वाटलं भावेश आज छान वाटलं ना छान आहे का मॅडम आणि आमचा भावेश पण बघा लय शांत आमचा सोबाय मला लय आवडतो आमचा भावेश कारण एकदम शांत असते काय सुद्धा नसते आमच्या भावेचं होय ना भावेश आणि रोज रोज शाळेला येणार ना होय ना आमचा भावेश पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार आहे बघा होय ना भावेश छान वाटलं ना जेवढंच का जेवलो बाय भावेश काय झालं हा सुटल्या सुटल्या चला काय केलं म्हणून फुल दिले तुम्हाला आज का दिलंय डान्स केला करून दाखवलं दमवलंय सा काय केलं सा होय का सर तरी बघा आमची ज्ञानेश्वरी दुसऱ्यांच्या वर्गात जाऊन डायरेक्ट हो का सर्वेच्या वर्गात गेले आणि त्याला सांगायला आल्या त्याला ते सणात फिरवायला आल्या दत्तर आवडायला मदत करायला अशी ही आमची डेअरिंग बाज ज्ञानेश्वरी हो का वर्ग आहे दुसरीचा आणि पहिलीच विद्यार्थिनी गेल्या लगेच सर्वेशला घेऊन यायला लागल्या हो अरे सरांना नमस्ते केलास का सर्वेश नमस्ते केलास का नमस्ते केलास का अगा हो लगेच गडबड गडबड हा गडबड दादो कसं वाटलं दादो दादो 2 ते 3 दिवस अजून 3 ते 4 दिवस अजून शाळा खर तर 2:30 सुटणार यांची कारण कसं आहे मोठ्या गटात त्यांना सवय झाली होती दुपारी 2:00 घरी यायची त्यामुळे त्यांना जरा सवय होत तिथून पुढे मग त्यांची 5 वाजेपर्यंत शाळा त्यामुळे ज्ञानेश्वरी 5 वाजेपर्यंत आणि ही बघा लगेच सर आणि सर्वेश पतंगी आणि ही आमची ज्ञाना तुम्ही बघितलं असणार लगेच आणाय गेल्या आणि पुलं खुश आहेत बघा हीच पाहिजे होता आम्हाला है ना आमची उद्यापासून आणि उद्या दादाला 5:00 आणणार आहे उद्या दादा काय तुला 2:30 आणणार नाही बरं का आत्ताच लक्षात ठेव हा का दादे ओ माग गाडी 7 वाजेपर्यंत आणि ज्ञाना खुश आहे ओवी खुश आहे दादा खुश आहे आणखी काय पाहिजे चला तर आता जाऊया घरी धरा किल्ली तर ह्या वर्षी शिक्षण पद्धती थोडी बदलल्या पुस्तकामध्ये एकाच पुस्तकामध्ये 3 विषय आहेत मराठी गणित आणि इंग्रजी आणि त्याच्यातच मुलांना लिहायचं आहे ती पण पेज त्याच्यातच आहे त्यामुळे आणि 3 महिन्याला एक पुस्तक असं आहे
त्यामुळे खूप छान ह्यावेळेस मला वाटायला शासनाने खूप छान योजना ही खर तर आखल्या. तर तुम्हाला दाखवतंय पुस्तक कसं आहे ते. तर हे बघा ज्ञानेश्वरीचं पहिलीचं पुस्तक, ज्ञानेश्वरीचं पहिलं पुस्तक, पहिलीचं पहिलं पुस्तक असं आहे. तर हे याच्यामध्ये सुरुवातीला बघा मराठी भाषा विषय आहे. तर असं इथंच ह्या पेजवरच तुम्हाला आता इथं कविता दिसायला लागली एक नंबर पेजवर. तर तसंच पुढं आता म्हणजे जी काही लिखाणात असते, आतापर्यंत कसं होतं की लिखाणाला वही लागायची खरं, आता काही ही लेखनपूर्व तयारी असं पेज दिलं त्याच्यात. तर ह्याच्यातच हे सगळं लिहायचं वगैरे आहे ते ह्याच्यातच लिहायचं आहे त्यांना असं आहे. त्यामुळं छान वाटायला खरं तर पुस्तक. आणि असं संपूर्ण हे बघा चित्र बघा आणि ह्यात सोडवा असं आहे. तसंच इंग्लिशचं पण आहे, गणितचं पण तसंच आहे, असं संपूर्ण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. ए बी सी डी वगैरे ह्याच्यातच लिहायचे आपल्या मुलांना. मे बी वही एखादी आणायला सांगतील त्यांच्या म्हणजे सरावासाठी त्यांना. खरं ह्याच्यातच असल्यामुळं मुलांना थोडं वजन, मेन म्हणजे मेन असं होईल की लहान मुलांना वजन कमी होईल, वह्या वगैरे न्यायचं जे वजन असतं ते कमी होईल. आता खरं तर 3 in 1 वह्या मिळतात, म्हणजे एकाच वही एकच वही नेली तरी चालते. त्याच्यामध्ये गणित इंग्लिश आणि मराठी विषय लिहिता येतो. तर तशा वह्या आता अवेलेबल झाल्यात. खरं तर शिक्षण पद्धती खूप छान प्रकारे आता चालू आहे, त्यामुळे भारी वाटतंय. आपल्या वेळेस आता म्हणजे अलीकडेच आता हे नवीन मुलांना जास्त वजन होते हे होते त्या हेनं खूप छान खरं तर ही योजना आहे. त्यामुळे छान वाटायला आणि मुलं आज शाळेत हसत हसत आणि आनंदानं घरी आल्यात, पुस्तक पण मिळत, नवीन 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 पुस्तकांचा वास किती छान वाटतो. तुम्हाला आवडत होता का? तर मला तर खूप आवडत होता नवीन पुस्तकांचा वास घ्यायला, नवीन दप्तरांचा, नवीन कपड्यांचा. आज त्यामुळे शाळेला पहिला दिवस छान जसं वाटायचं तसं जर थोडंफार वाईट वाटतंय खरं, छान वाटतं खरं तर. आणि आपल्याला तर तुम्हाला कसं वाटत होतं ते नक्की सांगा. लहानपणी तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला कसं वाटत होतं, तुम्हाला जायला आवडत होतं का, काय होतं का? तरी कमेंट्स करायला थोडं कंटाळ करू नका, कमेंट्स करत राहा. तुमचं प्रेम आशीर्वाद असाच सपोर्ट असाच राहू देत. चला तर भेटूया आजचा हा ब्लॉग, म्हणजे आज पहिला दिवसाचा शाळेचा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, ठीक आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय, सायनारा.